सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 347 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात तख्ताचा वाडा गुरुवार बाग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूमधील तयार केलेल्या सिंधुदुर्ग येथील हाताच्या पंजाच्या प्रतिकृतीचा अभिषेक करण्यात आला। सदर कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती तारखेप्रमाणे यांनी एकत्रितपणे साजरा केला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रदेश वक्ते आणि महाराष्ट्र वक्ता सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अरबाज शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला। यावेळी सातारा नगर परिषदेच्या नगरसेविका सुजाता राजे महाडिक, हरजी राजे महाडिक यांचे वंशज सागर राजे महाडिक, यशवंतराव राजे घोरपडे, धनश्रीताई महाडिक, सुषमाताई राजे घोरपडे, प्राचीताई ताकतोडे, प्रकाश मोरे, संभाजी ब्रिगेडचे रफिक शेख, सचिन पवार, अमल खंडाळकर, रमीज शेख, हरिओम ग्रुपचे सर्व सदस्य आणि पेठेतील नागरिक आणि शावनगरवासी उपस्थित होते। आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा 347 वा राज्याभिषेक दिन आहे। प्रथम मी सगळ्यांना त्याच्या शुभेच्छा देते आणि आज इथे आपण शाहू उद्यानमध्ये त्यानिमित्ताने हाताचा शिवाजी महाराजांचा हाताचा पंजा बनवून घेतलेला आहे, त्याचंही दर्शन आपल्याला याच्यापुढे सगळ्यांना शाहूवासियांना घेता येईल आणि त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं मी सगळ्यांना म्हणते। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।